वरुड शहरात श्री रामनवमी उत्सवासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामभक्त मध्यरात्री 12 वाजेपर्यंत चौका चौकात भगवे ध्वज व पताका लावणे व सजावटीचे काम करीत आहे. वरुड शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य स्वरूपातील प्रभू श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे, ज्यामध्ये डीजे, ढोलताशा पथक व उज्जैन येथील महाकाल पथक आकर्षणाचे केंद्र असतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यावेळी विशेष बाब म्हणजे शोभायात्रेत खास महाबली हनुमान सुद्धा असणार आहे. हा महाबली हनुमान वरुड शहरातील नागरिकांसाठी शोभायात्रेत विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या शोभायात्रेत भगवान श्रीरामाची भव्य झाकी सजवण्यात येणार असून वरुड शहरातील केदार चौक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे व जागोजागी भगवे ध्वज लावण्यात आले आहे. शोभायात्रा वरुड शहराच्या कोणत्याही भागातून गेली तरी तेथील वातावरण पूर्णपणे भक्तिमय होणार आहे. यावर्षी श्री रामनवमी उत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली असून केदार चौक परिसरात प्रभू श्री रामाची मूर्ती बसवण्यात आली आहे. श्री रामनवमी उत्सव समितीच्या माध्यमातून या संपूर्ण शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शोभायात्रेत महिलांचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रतिनिधी निखिल भावनेसह चुडामणी न्यूज पोर्टल वरुड. Okay.